आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गोमटेश स्कूल निपाणीकडून सीमेवरील जवानांना पाठवल्या राख्या. एक राखी जवानांसाठी राबवला उपक्रम. निपाणी येथील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं सीमेवर पहारा करणाऱ्या जवानांना राखी पाठवण्यात आली. स्कूलकडून राखी पाठवण्याचा हा दुसरं वर्ष असून याला विद्यार्थ्यांमधून चांगला प्रतिसाद मिळाला. आपल्या कुटुंबापासून हजारो किलोमीटर दूर अंतरावर राहून जीवाची पर्वा न करता भारत मातेच्या सुरक्षेसाठी सीमेवर अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांना सण उत्सवांना सुट्टी मिळत नाही. बहिणीच्या हातून राखी बांधून घेण्याचं भाग्य त्यांना मिळत नाही. त्यांना गोमटेश स्कूलच्या वतीनं एक राखी जवानांसाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी कापडी फुले, पाने, चमकदार खडे, रंगीत दोऱ्याच्या सहाय्याने तयार केलेल्या कलात्मक राख्या, जवानांचे आकर्षक चित्रकला असे अनेक विविध प्रकारच्या राख्या तयार करून सीमेवरील जवानांना पाठवल्या. यंदाच्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांसह एनडीआरएफच्या जवानांनी सांगली, बेळगाव, कोल्हापूर यामध्ये मदत कार्य करून हजारो जवानांसह नागरिकांना जीवनदान दिलं आहे. त्यासाठी कृतज्ञता म्हणून सलग दुसऱ्या वर्षी या विद्यार्थिनींनी राख्या पाठवल्या. या उपक्रमासाठी शिक्षिका अप्रिता कुलकर्णी, शाहिस्ता सय्यद, शोभा इंगळे, यशस्वी पाटील, प्रियांका सूर्यवंशी, पूर्वी पाटील, जान्हवी साळुंके, निधी कोठारी यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी स्कूलचे व्हाईस चेअरमन उदय पाटील, मुख्याध्यापक ज्योती हरदी, दिलीप जोशी, वैशाली देवमाने, संमती पाटील, निशा रेपे, शिल्पा मेरगे, गिरक माने, सुभाष शिंगळे यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या. महानकारी न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव हो।